या बातमीचे प्रायोजक आहेत इकबाल फॅशन सोलापूर। मंगळवेढा जय भवानी सोसायटी या ठिकाणी वडार समाज बांधवांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात ठिय्या आंदोलन केलंय। वडार समाजातील ज्येष्ठ कार्यकर्ते चंद्रकांत पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आलेल्यांमध्ये मी वडार महाराष्ट्राचा संघटनेचे युवक जिल्हाध्यक्ष आदित्य हिंदुस्थानी यांच्यासह किरण घोडगे, संजय चौगुले, दिगंबर धोत्रे, दत्ता पवार, नागनाथ पवार, संतोष दांडेकर, गणेश पवार, रवींद्र पवार हे सहभागी होते। यावेळी बोलताना पवार व हिंदुस्थानी म्हणाले की मंगळवेढ्यात जय भवानी सोसायटी आहे, मात्र या सोसायटीचा समावेश ना कोणत्या ग्रामपंचायतीमध्ये ना मंगळवेढा नगरपालिकेमध्ये, त्यामुळे आम्हाला कोणत्याही नागरिक व मूलभूत सुविधा मिळत नाहीत, मग आम्ही भारतीय आहोत का, असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी यावेळी ठिय्या आंदोलन केलं। मग ज्या ठिकाणी राहतो जय भवानी हाऊसिंग सोसायटी, त्या सोसायटीमध्ये जवळजवळ 82% आम्ही राहतोय। नगरपालिका ग्रामपंचायत कुठलीही सुखसुविधा देत नाहीत। आम्ही एखादं काम घेऊन गेल्यास तो त्यांचं उत्तर असेल की तुम्ही आमच्या ग्रामपंचायत किंवा नगरपालिका हद्दीत येत नसल्यामुळे तुमचं काम आम्ही करत नाही। त्यासाठी आमच्या सुखसुविधा मिळाल्या पाहिजेत। आम्ही ह्याच्यात राहून आमचं कुठलंच काम नसेल तर आम्ही वेगळ्या देशाची मागणी केली। बोला। मी आदित्य हिंदुस्थानी, मी समाजसेवक, तसेच मी वडार महाराष्ट्र संघटनेचा युवा जिल्हाध्यक्ष आहे। तर जे 1982 जय भवानी हाऊसिंग सोसायटी जी मंगळवेढ्यात आहे, ती गेल्या कित्येक वर्षापासून त्या ठिकाणी बरीच लोक, आमचे 2 ते 3 हजार कुटुंब लोकवस्ती त्या ठिकाणी आहे, पण त्या ठिकाणी अजूनही रस्ते, गटारी, वीज अशा ज्या मूलभूत गरजा आहेत, नागरिक सेवा सुविधा आहेत, त्या अजूनही तिथपर्यंत पोहोचलेल्या नाही। तर त्याचं कारण असं सांगितलं जातं की ती जी हद्द आहे, जी सोसायटी आहे, ती नगरपालिकेच्या हद्दीत सुद्धा येत नसून ती ग्रामपंचायत हद्दीत सुद्धा नाही आहे किंवा महानगरपालिकेच्या हद्दीत नाही आहे। मग ही इतर कुठल्याही स्थानिक स्वराज्य संस्थेत नसून त्यामुळे त्या ठिकाणीचा जो वडार समाज लोकवस्ती असलेला भाग हा मागासच राहिलेला आहे। त्यामुळे त्या ठिकाणी ज्या नागरिक सेवा सुविधा यायला पाहिजे होत्या त्या येत नाही आहेत। जर हा जर भाग जर असाच मागास राहिला तर ह्या भागाला जय भवानी हाऊसिंग सोसायटी जी लोकवस्ती आहे तो वेगळा देश म्हणून मान्यता देणार आहेत का? तर अशी मागणी आम्ही वडार समाजाच्या वतीने करतोय आणि बऱ्याच वडार समाजाच्या मागण्या आहेत त्या संदर्भात। त्या सोसायटीवर बरंच कर्ज आहे त्या ठिकाणी, त्या कुटुंबाला म्हणजे गोरगरीब जनता आहे, ते कर्ज भरू शकत नाहीत महाराष्ट्र हाऊसिंग फायनान्सचं। त्याबद्दल पण आम्ही उठाव केला होता की 60% जे कर्जातली रक्कम होती ती महाराष्ट्र हाऊसिंग फायनान्सने भरून घेतलेली आहे। ती 60% रक्कम जी आलेली ती राष्ट्रीय महामार्ग यांच्या जी जमीन गेलेली त्यातून जी 60% रक्कम आलेली ती त्यातून भरून घेतलेली आहे परस्परच जय भवानी हाऊसिंग सोसायटी। तर आमची एवढीच मागणी होती की जे नागरिक सेवा सुविधा आहेत त्या आम्हाला लोकवस्तीत देण्यात याव्या, नाहीतर अन्यथा आम्हाला दुसऱ्या देशाची तरी मागणी करू द्या, असा आमचा म्हणजे आम्ही मागणी करतोय कलेक्टरांपुढे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।